कॉलेजमध्ये आपण असतो आयडेंटिटी सांगायची गरज नसते, परंतु बातमी मित्रांमध्ये कळतेच की बाबा आपले वडील हे आहेत, हे करतात, ह्या पदावरती आहेत. त्यावेळेस मित्रांचं कसं रिॲक्शन असायचं? मला वाटतं की नंतर थोडासा कॉलेज जीवनामध्ये आल्यानंतर थोडासा आयडेंटिफिकेशन होऊ लागलं. जसं माझा मित्र महेश मांजरेकर आणि आम्ही दोघं एकत्र कॉलेजला होतो, तर त्यालाही माहीत नव्हतं, तोही म्हणला त्याचं क्लिपिंग मला माहीत नाही आज आहे की नाही पण कदाचित असावं, परंतु तोही म्हणला होता की मला माहीत नव्हतं की अशोक चव्हाणांचे वडील मुख्यमंत्री आहेत. मलबारीलमध्ये राहणारा माझा मित्र हा कोण असावा, कोण आहे हे त्यालाही काही माहीत नव्हतं. म्हणजे मराठी माणूस मलबारीला राहणारा, त्याच्या वडिलाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तो जातो आहे, म्हणजे नेमकं कोण लो आहेत असा प्रश्न हा त्यावेळेस त्यालाही पडला होता. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की आम्ही ही आयडेंटिटी कधी रिव्हील होऊ दिलं नाही, नंतर लोकांना आपोआप कळलं ठीक आहे. अशोक चव्हाण माझा मित्र कॉलेजचा, 75 पासून ते आम्ही आतापर्यंत मित्र होतो. संजू आय न्यू, कॉलेजला गेलो आणि तिथे अशोक चव्हाणची ओळख झाली. अशोक चव्हाण हा मलबारीला राहतो एवढा मला फक्त माहिती होतं. तर मला वाटलं वडिलांचा बिझनेस असेल, आणि एकतर मराठी माणूस मलबारीला राहतो म्हटल्यावर आम्हाला जर असं हे झालेलं. लवकर गेलं कॉलेजमध्ये, म्हणाल वडिलांचा वाढदिवस आहे, आणि मग गेला आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो बघितल्यानंतर आम्हाला कळलं अशोक हा शंकर चव्हाणांचा मुलगा, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. बट नो वेअर, कुठेच त्यांनी कोणाला सांगितलं नाही की त्यांनी तसं वागणं तसं नव्हतं. मला एक आठवतं एकदा अशोक कोणतरी अशोकची खूप त्रास दिला कॉलेजमध्ये, अशोक चिडून मला सांगता काहीतरी कर, मग मी काही माझ्या मित्रांना घेऊन जाऊन त्यांना डोस दिलेला. बट इतकं सोपं होतं, नुसतं का कुठल्याही जगातल्या पोलीस तिकडे तिकडे पोलीस स्टेशनला फोन केला असता, कमिशनरला फोन केला, त्या मुलांना तिथून जोडत नेला असता. पण अशोक वॉज नॉट दॅट, खूप रोष्टापर ओरडून बोलणार का नाही माणूस, पण ही डज एव्हरीथिंग व्हेरी सायलेंटली. बट आय थिंक ही इज अ व्हेरी, इथून वडील आहेत त्याच्यात कुठेतरी, वन्स यू टेक्स अ डिसिजन. शंकरराव चव्हाणची पर्सनॅलिटी मध्ये थोडीशी अशी, त्यांना म्हणायची सेड मास्टर, पण ही वॉज स्टिकलर फॉर डिटेल्स, थोडे स्ट्रिक्ट होते, फार नाही जेवढे असते तेवढं. आईशी जास्त मी क्लोज होतो, आई पण स्ट्रिक्ट होती अशोकची, अँड अ फिनॉमिनल मॅन. मी मला वाटतं की आज पॉलिटिक्समध्ये ही इज वन एक्झाम्पल यू शूड फॉलो. आय विश हिअर शंकरराव चव्हाणांमध्ये पुस्तक यावं आणि ते गव्हर्नमेंटमध्ये द्या, प्रत्येक मिनिस्टरला वाटून द्यावं की हाऊ ही लेड हिज लाईफ अँड व्हॉट ही वॉज. किती म्हटलं तरी हेडमास्टर म्हटलं तरी आय स्टील फील की वी नीड अ हेडमास्टर हिअर.